हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती शिवछत्रपतींच्या जयंतीनिमित्त आज ठिकठिकाणी विविध उपक्रम संपन्न झाले त्यामुळं सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झालं होतं छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योती भगव्या पताका स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे पोवाडे आणि शाही लवाजम्यासह निघालेल्या मिरवणुका यामुळं आज शिवोत्सवाची लाट अनुभवता आली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती शिवजयंतीनिमित्त संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात भगव वातावरण तयार झालं होतं विविध तरुण मंडळ तालीम मंडळ स्वयंसेवी संस्थांनी जाणता राजा शिवरायांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर शहरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांजवळ आकर्षक विद्युत रोषणाई तसंच भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रातील चारशेहून अधिक गडकोट किल्ले आजही नव्या पिढीला प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायी आहेत गडकोट किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन जात शिवजयंती साजरी करणं हा एक शिवभक्तांसाठी उत्साही कार्यक्रम असतो ऐतिहासिक पन्हाळागडावरील शिवछत्रपतींच्या मंदिरातून शिवज्योत पेटवण्यासाठी गर्दी झाली होती यावेळी रात्रभर ढोलताशाच्या गजरात आणि शिवगार्देच्या आरोळीत पन्हाळागड दुमदुमत होता आज सकाळी अनेक उत्साही लोक शिवजयंतीसाठी भगवा स्कार्फ झेंडे खरेदी करण्यात मग्न झाले होते चौका चौका शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला शिवजयंती जयंती निमित्त भगव्या पताका दिमाखात डौलत होत्या शिवजोत घेऊन शेकडो कार्यकर्ते अन्वाणी धावले बच्चे कंपनीनंही आपापल्या परीनं शिवजयंती उत्साह साजरी केली ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं किंवा प्रतिमेचं विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आलं स्वराज्याच्या जाज्वल आणि स्फूर्तीदायक इतिहासाला उजाळा देणाऱ्या पोवाड्यांनी आसमंत निनादून निघाला कोल्हापुरातील शिवाजी चौकात शिवा निमित्त विशेष सोहळा आयोजित केला होता पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला महिलांनी छत्रपती शिवरायांचा पाळणा गीत गाऊन वातावरण शिवमय केला यावेळी महापौर स्वाती येवलुजे उपमहापौर सुनील पाटील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव महापालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी आर के पवार अनिल कदम जीतू सलगर वसंतराव मुळीक अशोक भंडारी भाजप जिल्हाध्यक्ष संदीप देसाई कॉम्रेड दिलीप पवार प्रांताधिकारी सचिन इथापे तहसीलदार उत्तम दिघे यांच्यासह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागाव फाटा इथं आज पहाटे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वालचन कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रारंभी दोन मिनिटं स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली लक्षतीर्थ वसाहतमध्ये अनेक तरुण मंडळांनी एकत्र येऊन संयुक्त शिवजयंती साजरी केली दुसऱ्या बसस्टॉपवळील शाहू चौकात मुख्य शिवजयंती सोहळा संपन्न झाला यानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला या सोहळ्यात सोल्जर ग्रुप साई ग्रुप जगदंब राऊत प्रेमी डॅशिंग ग्रुप यशोदा विश्वास शिवतेज न्यू एकता रिलॅक्स बॉईज बोर तालीम सिल्वर स्टार नुरसिंह शिवनेरी सलमान प्रेमी राजे तरुण मंडळ सेवन बॉईज यांच्यासह भागातील नागरिक आणि शिवभक्त या शिवजयंती सोहळ्यात सहभागी झाले होते त्यामध्ये मुस्लिम समाजाचाही सहभाग होता सायंकाळी परिसरातून मिरवणूकही का काढण्यात आली राजाराम महाविद्यालयात शिवजयंती भव्य दिव्यरित्या साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला सिम्बॉयसिसचे प्राध्यापक वेदांत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस खेमणार होते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्या शिवराज्याभिषेक देखावा सादर केला होता डॉक्टर धनंजय देवळाळकर प्राध्यापक विश्वनाथ देशमुख यांनी मनोगत व्यक्त केला यावेळी भूषण लाटकर मैथिली आर्वे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं पेठेतील अर्ध शिवाजी, पेठे शिवाजी पुतळ्याला पुष्पहार घालून शिवरायांना अभिवादन करण्यात आलं जिजाऊ ब्रिगेडच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या जयघोषाणा परिसर दणाणून सोडला राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवणार असल्याचं राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांनी सांगितलं तर कार्याध्यक्षा सरिता सासने यांनी राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून भविष्यात महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलं यावेळी सुधा सरनाईक सुवर्णा मिठारी छाया जाधव स्मिता हराळे रेश्मा पवार विद्या पोवार पूजा पाटील रुपाली मोरे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या सदर बाजार इथल्या श्री शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं माजी नगरसेवक अशोक भंडारे मायादेवी भंडारे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पंकज भंडारे मोहन लखोटे योगेश गवळी विपुल भंडारे यांच्यासह महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते कळंबा इथंही विविध मंडळांच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली कळंबा ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच सागर भोगम पंचायत समिती सदस्या मीनाक्षी पाटील भगवान पाटील दत्ता तिवले यांनी शिवराय यांना अभिवादन केला मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुल संस्थेमध्ये शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली बालकल्याण संकुलचे संचालक आणि शिवशक्ती मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं संकुलातील मुलांनी मनोगत व्यक्त केली प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती करता जमा केलेल्या रकमेतून अठरा हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू धान्य आणि किराणामाल साहित्य वितरित करण्यात आला त्यानंतर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली साखर पेढे आणि खाऊचं वाटप करून कार्यक्रमाची सांगताचली बोंद्रेनगरातील कार्याई तरुण मंडळाच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला परिसरातील महिलांनी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी छत्रपती शिवरायांचा पाळणा गीत गाऊन मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पाडला यावेळी परिसरातील महिलांसह शिवप्रेमी उपस्थित होते फुलेवाडी रिंगरोड इथल्या ठाकरे विद्यालयाच्या वतीनं प्लास्टिकमुक्त शिवजयंती उपक्रम राबवण्यात आला मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फेरी काढून परिसरातील प्लास्टिक गोळा केला शिवाय प्लास्टिकमुळं होणारे दुष्परिणाम सांगून प्लास्टिकचा वापर टाळण्याचं आवाहन करण्यात आलं